जे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक या जगाचं आणि या देशाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आता जयंतीच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने होणाऱ्या समारंभाला उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरनाथ राजूरकर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदरावजी शिंदे नागेलीकर, जयंती समितीचे अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष कपिल किनाळकर, जगदीश पाटील भोसीकर, विनोद चिंचाळकर, शुद्ध घिसेवाड, खाजू इनामदार, गोविंदबाबा गौड, इसुबाई, बाळासाहेब रावणगावकर, साहेबराव सोमेवाड, नामदेव आईलवाड, रामचंद्र मुसळे, भगवान दंडवे, विठ्ठल धोंडगे, त्याचबरोबर शिवसेना भोकरचे तालुका प्रमुख माधव वडगावकर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष शिवाजी कदम, शंकर बोरगावकर छाबाचे जिल्हा उपाध्यक्ष, सर्प संघटनेचे अध्यक्ष अमृतवाड, व्यंकट माने, मारुती बल्लाळकर, जितेंद्र सावंत, अनिल पाटील हळदेकर, भीमाशंकर पवार, सुरेश भिलेवाड, राजू दिवशीकर, सुभाष किनाळकर, शिवाजीराव किनाळकर, मंचावर असलेले उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव, शिवजयंतीच्या या उत्सवामध्ये सामील झालेले भोकर शहरातील तमाम नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आज अतिशय जगातला आणि देशामधला अतिशय महत्वाचा दिवस आहे। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज संपूर्ण देशामध्ये मोठ्या अभिमानाने आणि मोठ्या ऊर्जेने आज साजरी होत आहे। तमाम नागरिक कुठलेही जात समाज वेगळी भूमिका न घेता सर्व लोक एका दिलाने एका मनाने आज शिवजयंती साजरी करण्यामध्ये मग्न झालेले आहेत, एकरूप झालेले आहेत। हे चित्र आज संपूर्ण देशामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। शिवाजी महाराजांची कारकीर्द अभूतपूर्व राहिलेली आहे। शिवाजी महाराज कुठल्या एका समाजापुरती मर्यादित नव्हते, सर्व धर्म समभावाची भावना ज्यांनी जोपासली, केवळ जोपासलीच नव्हे तर ज्यांनी अमल त्याचा करून जगामध्ये आदर्श घडून दाखवला, देशामध्ये जगामध्ये अनेक राजे होऊन गेले, अनेक बादशाह होऊन गेले, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही वलय होतं, जी कारकीर्द होती, त्यांचं जे काम होतं, इतरांपेक्षा आगळं वेगळं होतं, म्हणून सर्वश्रेष्ठ म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आज संपूर्ण जगामध्ये मोठ्या आदराने घेतलं जातं। आज त्यांच्या विचाराची गरज तर आहे, पण केवळ विचार बोलून चालणार नाही, तर प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, त्यांनी केलेलं काम, ते कृतीमध्ये अंमल करण्याचं काम आज ज्यावेळेस देशांमध्ये लोकशाही टिकेल की नाही अशा स्वरूपाची भीती व्यक्त करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने देशामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्य केलं, देशात राज्य केलं, एका पाठोपाठ एक गड ते जिंकत गेले, पण गड जिंकत असताना शत्रू पक्षाच्या महिलांना सुद्धा ज्यावेळेस त्या सगळ्या युद्धामध्ये पकडल्या गेलं, त्या महिलांना सुद्धा आदरपूर्वक आपल्या घरी परत पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये केल्याचं इतिहासामध्ये नोंद आहे। असा हा अलौकिक राजा, असा हा महान राजा आज देशाचं आणि महाराष्ट्राचं गौरव ठरलेला आहे। दुर्दैव हे आहे की आज प्रत्येक महापुरुष
हा समाजामध्ये वाटण्याचं काम काही राजकीय पक्षांनी केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठांपुरती, आज अहिल्याबाई होळकर या धनगर समाजापुरती, माळी समाज आपले महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले हे माळी समाजापुरती, बाबासाहेब आंबेडकर हे मागासवर्गीय समाजाचे, असं एकंदरीत वाटणी करण्याचं काम दुर्दैवाने देशामध्ये काही विघ्न संतोषी लोक करत आहेत, ते हणूत पांड्याची गरज आहे मित्र हो। आणि एकोप्याने त्या सर्व महापुरुषांचं काम, आमच्या राजांचं काम, त्यांनी घेतलेली भूमिका आणि समाजामध्ये सामूहिक नेतृत्वाने सर्वांना एकत्र आणून समाजाचं खरं काम जर कोणी केलं असेल तर या सर्व महाविभूतींनी आपल्या काळामध्ये केल्याचं इतिहासामध्ये सुवर्ण अक्षर लिहिल्या गेलेलं आहे। आणि म्हणून माझी अपेक्षा भोकरवासियांकडून निश्चित आहे, मला आनंद अभिमान आहे, अतिशय मोक्याच्या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी होऊ लागलेलं आहे। आज रिसर ध्वजाचं या ठिकाणी आपण या ठिकाणी ध्वज फडकवलेला आहे आणि आगामी काळामध्ये याच ठिकाणी पूर्णाकृती पुतळा शिवाजी महाराजांचा लवकरात लवकर बसवण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी उचललेली आहे, त्यावर चिंता करायचं कारण नाही। आणि त्यामुळे पुतळा बसवण्यामागची भूमिका कुठली राजकीय नाही आहे, पण समाजाप्रती आपलं काही देणं आहे, सामाजिक भावना सर्वांच्या आहे। या भोकर शहराच्या विकासाबरोबर, विकास म्हणजे फक्त रस्ते करणं, इमारती बांधणं एवढं नाही, या भोकर शहराचा विकास विचाराने पण झालं पाहिजे, वैचारिक भूमिकेतून भोकर आमचं पुढे गेलं पाहिजे ही खऱ्या अर्थाने आम्हा सर्वांची मनापासून इच्छा आहे मित्र। आणि त्यामुळे आजच्या या महत्वाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्रपणे वंदन आपण या ठिकाणी करत आहोत। त्यांची स्मृती, त्यांची शिकवण, त्यांच्या काळातली केलेलं काम हे नेहमी या देशाला ऊर्जा देणारा निश्चित राहणार आहे, याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही आहे। मी आमच्या मंडळाच्या सर्व सदस्यांचं अभिनंदन करतो, सर्व राजकीय पक्ष जे जे या कामात सामील झालेले आहेत सर्वांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो। या चांगल्या कामामध्ये कुठला पक्षीय मतभेद न ठेवता एकरूप होऊन सर्व सामील झाले ही भोकरवासियांसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे। आणि मला खात्री आहे कुठल्याही चांगल्या कामामध्ये 5 वर्षाला कदाचित आपले वैचारिक राजकीय व्यासपीठ वेगळे असू शकतात, पण एरवी मात्र निवडणुका संपल्यानंतर विकासाच्या कामामध्ये, चांगल्या कामामध्ये, भोकरच्या विकासाकरता आपण सर्व एकत्र आहोत हे मी तुमच्या बरोबर आहे मित्र हे सांगण्याकरता वेगळी गरज आहे असं मला वाटत नाही। आणि त्यामुळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो, मंडळाचे अध्यक्ष त्यांचे अभिनंदन करतो, मंडळाचे सर्व सदस्यांचं अभिनंदन करतो, सर्व राजकीय पक्ष विशेषतः या ठिकाणी विनोद चिंचाळकर यांनी उल्लेख जो केला ते कधी कधी थोडं घाबरत असतात, साहेब मी हे करतो पण मला ह्याचा विरोध आहे, म्हटलं जाऊ दे रे, मला पण भरपूर विरोध झाला आणि पण होत राहील, मी चिंता कधीच करत नाही त्याची, कधी विरोध झाला आणि कसं काय। लोक चांगल्या कामाची प्रशंसा करतात, विघ्न आणणारे स्पीड ब्रेकर आहेत ना, ते स्पीड ब्रेकर चालल्याशिवाय मजा येत नाही, मी तर स्पीड ब्रेकर असतात गाडी मुद्दाम स्लो करून नंतर फास्ट करतो, काय फरक पडत नाही। त्यामुळे हे स्पीड ब्रेकर भोकरमध्ये येत राहणार, पण त्या स्पीड ब्रेकरवर मात करून वैचारिक भूमिका चांगलं काम आपण करत राहा की जनता चांगल्या काम करणाऱ्या माणसाच्या मागे 100% उभं राहील याची मला खात्री आहे, मी ते अनुभवलेलं पाहिलेला आहे। त्यामुळे भोकरवासियांचे मनापासून अभिनंदन करतो, सर्व इथं मंडळींचे या ठिकाणी स्वागत करतो, शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।